बलारपुर शहर में एक दिल दहला देने वाली सनसनीखेज घटना सामने आई। दिन दहाड़े भरचौक में कुछ लोगों ने एक युवक की बड़ी बेरहमी से हत्या कर दी। चंद्रपुर जिले के बलारपुर शहर में दिन दहाड़े चौक में हुए एक हत्या से दहशत का वातावरण फैला है। सूरज बहुरिया नामक कोयला व्यवसाय करने वाले युवक पर गोलियां चलाकर दिन दहाड़े उसकी हत्या कर दी गई। बलारपुर शहर का जुना बस स्टैंड इलाके में सूरज बहुरिया कार में बैठकर जाने के लिए निकला था, तभी कुछ युवक कार के पास आए और उन्होंने बहुत ही नजदीक से गोलियां चलाकर सूरज बहुरिया इनकी हत्या कर दी। यहां लोगों की भीड़ उमड़ी। इस घटना की जानकारी मिलने के बाद पुलिस के वरिष्ठ अधिकारी घटनास्थल पर दाखिल हुए। मौका पंचनामा किया गया। कुछ वक्त के लिए स्थिति तनावपूर्ण रही। पुलिस ने तत्काल स्थिति को नियंत्रण में लिया। सूरज बहुरिया इनका 9 अगस्त को जन्मदिन था और जन्मदिन के पहले दिन ही उनके साथ यह घटना घटी। पुरानी रंजिश के चलते हत्या होने का बताया जा रहा है। बलारपुर शहर में बंदोबस्त है। पुलिस ने हत्या के आरोपी को हिरासत में लिया है। आगे की जांच जिला पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी चंद्रपुर इनके आदेश से अपर पुलिस अधीक्षक प्रशांत खैरे कर रहे हैं। घटना संदर्भ में विस्तृत जानकारी बलारपुर पुलिस थाने के पुलिस निरीक्षक SS भगत ने दी। आज दिनांक 8/8/2020 चे दुपारी 2:30 वाजता या दरम्यान मध्ये बल्लारशाह हदीर मध्ये जुना बस स्टँड समोरील बामनी रोड कडे जो रस्ता आहे त्या रस्त्यावर हॉटेल अरेबिक समोर एक गोळीबाराची घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये सूरज बोरिया राहणार बल्लारशाह जुनी वस्ती हा त्याच्या काही मित्रांसोबत हॉटेल अरेबिकमध्ये जेवणासाठी गेला होता। त्यानंतर ते जेवण झाल्यानंतर बाहेर जात असताना त्या ठिकाणी म्हणजे हल्लेखोर त्या ठिकाणी आले व देशी कट्ट्यामधून त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला। त्यावेळेस सूरज बोरिया हा गाडीमध्ये बसलेला होता व त्याचे इतर 2 ते 3 मित्र जे होते ते गाडीतच बसत होते। त्यावेळेस सुरुवातीला त्यांना वाटलं की काय झालं म्हणून समजलं नाही, पण नंतर हल्लेखोर जे होते ते मोटरसायकलवर आलेले ते पळून गेले। त्याच्यामध्ये अल्फ्रेड अँथोनी, प्रणय सैदल व इतर काही आरोपी आहेत आणि या आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि सदरचा तपास जो आहे तो माननीय पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक श्री खैरे सर हे पुढील तपास करीत आहेत। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि जवळजवळ जेवढे काही इन्व्हॉल्व आरोपी आहेत तेवढे आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। घटनेचं जुनं वैमनस्य आहे दोन्ही इसमामध्ये आणि त्याच्यातून ही घटना घडलेली आहे। नाही, आम्हाला जशी माहिती पडली तसे आमचे EPI गायकवाड व स्टाफ तसेच आमचे कोठारीचे स्टाफ होता त्या ठिकाणी मिटिंगला आलेला, त्यांच्या मदतीनं आम्ही बामनी साईडच्या परिसरामध्ये त्यांना गोपनीय माहिती पकडली।